लेक्चरला आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बघितली होती. आता आपण ही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन थोडी अप्लाय कशी करायची हे एक्झाम्पल नुसार बघूया. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. दिलेला एखादा मॅट्रिक्स असेल आणि एखादा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन दिलं असेल तर ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय कसं करायचं ते बघायचे. एक मॅट्रिक्स आहे ए 1 0 -1 3 आणि आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे R1 R2 हे इंटरचेंज करायचे. R1 R2 इंटरचेंज करायचे म्हणजे काय, तर हा तुमचा फर्स्ट रो असेल, हा सेकंड रो असणार आहे, ह्या दोघांची जागा बदलायची. म्हणजे सेकंड रोच्या जागेवर फर्स्ट रो लिहायचा आहे आणि फर्स्ट रोच्या जागेवर सेकंड रो लिहायचा आहे. मग आपण हे लिहिणार कसं बघा. इथं लेट ए इक्वल टू दिलेला मॅट्रिक्स आपला आहे. हां, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर R1 आणि R2 इंटरचेंज करायचे. हेच तुम्ही असंही लिहू शकता R12. आपण यूज करणार आहे म्हणून अलीकडे फक्त लिहिलं यूज, किंवा तुम्ही ह्याच्या ऐवजी बाय म्हणा किंवा दुसरं इकडं गिव्ज म्हटलं तरी चालेल, कसंही केलं तरी चालेल. मग आता हा बदलायचा आहे म्हणजे ए इक्विवॅलंट टू लिहावं लागेल. काय करणार आहे तुम्ही, या दोघांची जागा बदलणार आहे. म्हणजे फर्स्ट रोच्या जागेवर आला -1 आणि 3, तर सेकंड रोच्या जागेवर आला 1 आणि 0. हा तुमचा झाला नवीन मॅट्रिक्स. बघा, दुसरा एक्झाम्पल आहे आपला बी. एक मॅट्रिक्स दिला आहे 1 -1 3 2 5 4 आणि आपलं ट्रान्सफॉर्मेशन आहे R1 रिप्लेस कसा करायचा आहे, तर R1 - R2 करायचा आहे. मग कुठला रो बदलणार आहे, फर्स्ट रो बदलणार आहे. हा म्हणजे सेकंड रो आहे तसा आहे, म्हणजे याच्यात काही बदल नाही, याच्यात बदल करायचा आहे. कसा, तर फर्स्ट रो मायनस हा सेकंड रो करायचा आहे. मग आपण म्हणणार लेट बी इक्वल टू दिलेला मॅट्रिक्स 1 -1 3 2 5 4 आलं. आता आपण काय करणार आहे, तर यूज R1 - R2 किंवा हेच डायरेक्ट तुम्ही फक्त R1 - R2 केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवायचं हा रो बदलणार आहे. मग बी इज इक्विवॅलंट टू कुठला रो बदलणार, तर फर्स्ट रो बदलणार आहे. म्हणजे सेकंड रोचे एलिमेंट आहेत तसे लिहायचे. सेकंड रो मध्ये काहीच बदललं आहे. आता फर्स्ट रो कसा बदलायचा, R1 - R2 पहिला नंबर काय बघा, फर्स्ट रोचा पहिला नंबर आहे 1, सेकंड रोचा पहिला नंबर आहे 2. या दोघांची वजाबाकी करायची आहे. करताना कसं करायचं, फर्स्ट रोचा नंबर मायनस सेकंड रोचा नंबर, म्हणजे इथं आलं 1 - 2, तर दुसऱ्या दोन नंबरची वजाबाकी कशी येईल, -1 - 5. तिसऱ्या दोन नंबरची वजाबाकी होईल 3 - 4. हॅलो, फर्स्ट रो मायनस सेकंड रो, फर्स्ट रो मायनस सेकंड रो, फर्स्ट रो मायनस सेकंड रो. सो बी इज इक्विवॅलंट टू किती आलं बघा, इथं आलं -1, इथं आलं -6, इथं आलं -1, 2 5 4 ॲज इट इज. तिसरं एक्झाम्पल आहे आपलं ए 5 4 1 3 C1 आणि C2 इंटरचेंज करायचे आपल्याला. मग आता C1 आणि C2 जर इंटरचेंज करायचे असतील, आता कॉलमचा विचार करायचा आहे. हा आपला फर्स्ट कॉलम असणार आहे आणि हा सेकंड कॉलम आहे. या दोघांची जागा बदलायची. मग आपण लिहिणार लेट ए इक्वल टू 5 4 1 आणि 3. मग पहिल्या रोच्या कॉलमच्या जागेवर दुसरा कॉलम आणि दुसऱ्या कॉलमच्या जागेवर पहिला कॉलम करायचा. सो बाय C1 C2 म्हणजे आपण फर्स्ट आणि सेकंड रो सॉरी कॉलम बदलणार आहे. सो ए इज इक्विवॅलंट टू, आता पहिल्या कॉलमच्या जागेवर काय येणार आहे, तर सेकंड कॉलमचे नंबर 4 आणि 3 आणि दुसऱ्या कॉलमला काय येणार आहे, 5 आणि 1 पहिल्या कॉलमचे नंबर. हे झालं ए इज इक्विवॅलंट टू. बघा पुढचं एक्झाम्पल आहे ए. एक मॅट्रिक्स दिला आहे, आता याची ऑर्डर आहे 3 by 3 1 - 1 3 2 1 0 3 3 1 असा एक 3 by 3 स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आणि याच्यात ॲप्लिकेशन्स काय करायचे, तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन काय करायची, तर 3R3 करायचं आहे आणि नंतर करायचं आहे C3 + 2 C2. हॅलो, मग आता आपण काय लिहिणार पहिल्यांदा, लेट ए इक्वल टू दिस मॅट्रिक्स 1 - 1 3 2 1 0 3 3 1. हा तुमचा दिलेला मॅट्रिक्स आहे. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमचं बाय, किंवा तुम्ही म्हणणार यूज 3R3. 3R3 म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, थर्ड रो
या थर्ड रोला तुम्हाला 3 ने गुणायचे आहे. हे पेन्सिलने असं साईडला लिहून ठेवायचं वाटलंस. पेन्सिलने लिहायचं हे आपल्या गणितातला पार्ट नाही, पण आपल्याला करण्यासाठी हे असं पेन्सिलने लिहून ठेवायचं. मग आता ए बदलला, कसा बदलला, तर थर्ड रो बदलती आहे, म्हणजे पहिली रो आहे तशीच 1 - 1 3 2 1 0. फर्स्ट आणि सेकंड रो आहे तशी. थर्ड रोला काय करायचंय, या प्रत्येक नंबरला आपल्याला 3 ने गुणायचं आहे, म्हणजे 3 × 3 केलं, 3 × 3 केलं आणि 3 × 1 केलं. बघा ही तुमची थर्ड रो होती, त्याला 3 ने गुणले, म्हणजेच ए कसा झाला बघा बरं तुमचा, 1 - 1 3 2 1 0, इथं आलं 9 9 3. म्हणजे तुमचं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन झालं. आता याच्यातच अजून बदल करायचा आहे, याच एक्झाम्पलमध्ये बदल करायचा आहे. काय करणार आहे तुम्ही, तर तुम्हाला करायचं आहे बाय C3 + 2C2. म्हणजे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, सेकंड कॉलमला 2 गुणायचं, या सेकंड कॉलमच्या प्रत्येक 3 नंबरला 2 गुणायचं आहे, आणि आलेली ही जी मल्टिप्लिकेशन आहे ही थर्ड कॉलममध्ये ॲड करायची. म्हणजे कॉलम कुठला बदलला, तर आपण ज्यात ॲड करतो तो कॉलम 3 बदलला, म्हणजे याच्यात बदल करायचा आहे, हा थर्ड कॉलम बदलला आहे. म्हणजे इज इक्विवॅलंट टू पहिला आणि दुसरा कॉलम आहे तसा, 1 - 1 2 1 9 9. हॅलो, आता तुम्ही काय करणार आहे, सेकंड कॉलमचा नंबर घ्यायचा आहे, म्हणजे ह्याला, या सेकंड कॉलमच्या नंबरला, या सेकंड कॉलमच्या नंबरला 2 मल्टिप्लाय करायचे आणि याच्यामध्ये ॲड करायचे. मग बघा बरं, पहिला नंबर आहे -1, याला 2 गुणायचं आहे, म्हणजे 2 × -1, आणि थर्ड रोमध्ये म्हणजे 3 ॲड करायचं आहे. हॅलो, याला 2 गुणायचं आहे आणि यात मिळवायचं, म्हणजे 2 × -1 + 3 झाला. हे आपल्याला नंतर ही डायरेक्ट बेरीज जी आहे ती बेरीज मांडायची आहे, त्यामुळे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मनात आलं पाहिजे. जसं इथं दिसत आहे तसं हे करायचं आहे. हां बघा, हा माझा थर्ड C3 नंबर आहे, हा 2 × हा C2 नंबर आहे. हॅलो, फक्त लिहिताना माझं थोडंसं उलटं झालं, म्हणजे असं पाहिजे ऍक्च्युली 3 + 2 × -1. पुढे काय करायचं बघा, तर 0 ॲड करायचंय, कोणाला, 2 × 1, या 1 2 गुणायचंय, आलेला गुणाकार 0 ॲड करायचा, परत 2 × 9 गुणायचंय, आलेला गुणाकार तुमचा 3 ॲड करायचा, म्हणजे ए इज इक्विवॅलंट टू किती येईल बघा, 1 - 1 2 1 9 9 पहिला आणि दुसरा कॉलम आहे तसा, आणि तिसरा कॉलम किती झाला बघा, हे किती झाले, तर 1 झालं, हे किती झालं, 2 झालं, हे 9 × 2 = 18 = 21. सो ए इज इक्विवॅलंट टू दिस. पुढचा एक्झाम्पल आहे, कन्वर्ट this matrix 1 - 1 2 3 into identity matrix by suitable row transformation. row transformation चा वापर करायचा आहे. आता ही row transformation आपल्याला दिलेली नाहीये, तर आपल्याला ही transformation आपण चूज करायची आणि त्याच्यावरून आपल्याला हा जो matrix आहे दिलेला, हा matrix identity matrix मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर हा matrix जो आहे कुठला, 1 - 1 2 3, या matrix चं कन्वर्शन करायचं आहे 1 0 0 1 मध्ये. म्हणजे काय दिसलं पाहिजे, तर या पोझिशनला 1 दिसला पाहिजे, या पोझिशनला 0 दिसला पाहिजे, या पोझिशनला 0 दिसला पाहिजे आणि या पोझिशनला 1 दिसला पाहिजे, असं कन्वर्शन करायचं. मग आता आपण काय केलं बघा, लेट ए म्हटलं, हा मॅट्रिक्स आहे 1 - 1 2 3. मग याच्यात आता आपल्याला इथं 1 पाहिजे, ऑलरेडी आहे. आता या 1 उपयोग करून आपल्याला हा नंबर 0 करायचा. हा नंबर 0 करण्यासाठी आपण काय करणार आहे बघा, तर मी जर असा विचार केला हा नंबर 2 आहे, मग हा जो काही नंबर असेल या नंबरला याचं चिन्ह बदलून गुणायचं. आता याचं हा 2 आहे, तर याचं चिन्ह बदलून नंबर काय आला, आपला साईन चेंज केलं तर -2, तर या -2 ने या 1 गुणायचं, किती होईल बघा बरं, या 1 -2 ने गुणलं तर -2 झाले, आणि हा -2 यात ॲड केला तर इथं 0 होईल. -2 म्हणजे काय केलं बघा तुम्ही, तर 1 -2 ने मल्टिप्लाय केलं आणि या खालच्या 2 मध्ये ॲड केलं,
नहीं तुमचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं बघा, हा वन म्हणजे फर्स्ट रोचा नंबर होता, या फर्स्ट रोच्या नंबरला तुम्ही मायनस टूने मल्टिप्लाय केलं आणि सेकंड रो मध्ये ऍड केलं, हे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे इथं झिरो येणार आहे, म्हणजे आपलं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन झालं यूज आर टू मायनस टू आर वन, फर्स्ट रोला मायनस टू न गुणायचं. सो ए इज इक्विवॅलंट टू, कुठली रो बदलणार, सेकंड रो बदलणार, सो वन मायनस वन ॲज इट इज, नाव मल्टिप्लाय फर्स्ट रो बाय मायनस टू, म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन आपलं असं झालं आहे. मग वन इंटू मायनस टू आणि हे टूमध्ये ॲड करायचं, म्हणजे आपण लिहिणार कसं आहे फार, तर इथं झालं टू मायनस टू इंटू वन, हे आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचा नुसार पहिला नंबर आला. तर हा दुसरा नंबर कसा येईल बघा, याला मायनस टू न म्हणायचं आणि खालच्या थ्रीमध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे हे दिलं नाही तर हा मी इथं नंबर लिहिते, म्हणजे इथला नंबर किती दिसेल तुम्हाला, थ्री मायनस टू इंटू मायनस वन, असा आपला दुसरा नंबर आला. म्हणजे डायरेक्ट आपण जर लिहिलं तर नंबर किती आला बघा, इथं हे झालं झिरो आणि इथं किती आलं बघा, हे मायनस टू प्लस टू म्हणजे हे फाईव्ह झाले. हॅलो, म्हणजे पहिला कॉलमचा आपला हा असा आला आयडेंटिटी मॅट्रिक्समधला. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर आधी या फाईव्हच्या जागेवर वन आणायचा. मग आता त्या फाईव्हच्या जागेवर जर वन आणायचा असेल तर या फाईव्हला फाईव्हनं डिवाइड केलं बघा बरं काय होईल, फाईव्हला फाईव्हनं डिवाइड केलं तर येईल वन. मग आपण काय करूया, तर या फाईव्हला फाईव्हनं डिवाइड केलं, आता हेच ट्रान्सफॉर्मेशनच्या भाषेत बोलायचं आहे. हा फाईव्ह म्हणजे काय आला, तर सेकंड रो आला, या सेकंड रोला तुम्हाला फाईव्हनं डिवाइड करायचं आहे. तुमचं पुढचं ट्रान्सफॉर्मेशन आलं यूज आर टू अपॉन फाईव्ह, मग आता किती होईल बघा, ए इज इक्विवॅलंट टू वन मायनस वन, तसंच झिरोला फाईव्हनं डिवाईड करायचं आहे, फाईव्हला फाईव्हनं डिवाईड करायचं, म्हणजे किती झालं बघा, ए इज इक्विवॅलंट टू, फर्स्ट रो आहे तसा वन मायनस वन आणि हे झालं झिरो, इथं आलं वन. मग आता बघा आपला सेकंड कॉलमचा पहिला नंबर खालचा झाला वन, आता आपल्याला काय करायचं आहे, तर या पोझिशनला झिरो आणायचं. आता जर या पोझिशनला झिरो आणायचा असेल तर बघा बरं, या दोघांची बेरीज केली आपण तर इथं झिरो येऊ शकतो, कारण का, तर मायनस वन प्लस वन किती येणार आहे, झिरो येणार आहे. आता हेच ट्रान्सफॉर्मेशनच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण काय केलं, तर फर्स्ट रोच्या नंबरमध्ये सेकंड रोचा नंबर ॲड केला, रो कुठली बदलली, फर्स्ट रो बदलली, म्हणजे आपलं ट्रान्सफॉर्मेशन काय झालं, यूज आर वन प्लस आर टू, सो ए इज इक्विवॅलंट टू वन, फर्स्ट रो चेंज होणार आहे म्हणजे सेकंड रो आहे तशी आपण लिहिली, आणि यात कसं झालं, तर इथं मायनस वन प्लस वन आलं, इथं किती येईल वन प्लस झिरो, सो ए इज इक्विवॅलंट टू, हे वन झालं, हे झिरो झालं, हे झिरो झालं, हे वन झालं, हे आपलं आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार झाला.